आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा आरोप केलेत. आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेलाय, मेडिसिन डिव्हाइस पार्क प्रकल्प सुद्धा राज्याबाहेर गेलेला आहे. वेदांतानंतर मेडिसिन डिव्हाइस पार्कही राज्याबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेला असं आदित्य ठाकरे म्हणत आहेत. शिंदे फडणवीस सरकारवर आदित्य ठाकरेंनी आणखी एक गंभीर आरोप केलाय, मेडिसिन डिव्हाइस पार्क ही प्रकल्प हा राज्याबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. काय ट्विट केलेले आदित्य ठाकरेंनी बघा. आदित्य ठाकरे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणत आहेत, वेदांता फॉक्सकॉन बल्क ड्रग पार्क नंतर महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प बाहेर, मेडिसिन डिव्हाइस पार्क प्रकल्पही राज्याबाहेर. उत्तम पायाभूत सुविधा स्किल असूनही आणखी एक प्रकल्प नाकारला, राज्य सरकारला याची जाणीव आहे का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. वेदांता फॉक्सकॉन आपल्या इथून तळेगावमधून निघून गेला, तसं मेडिसिन डिव्हाइस पार्क ज्याच्यासाठी आम्ही प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला तो संभाजीनगर ऑरिक सिटीमधून निघून गेलेला आहे. दुसऱ्या तीन राज्यांना दिलेला आहे, सबसिडी देखील रिलीज झालेली आहे. म्हणजे आमच्याकडे उत्तर देखील आलं नाही किंवा आमच्या राज्य सरकारने या महाराष्ट्राच्या तरुणांना कळवलं देखील नाही आहे की दुसरीकडे चाललेला आहे. पुढचं आम्ही संभाजीनगरमध्ये मोठा मोर्चा घेऊ. छत्रपतींचा विचार म्हणजे